नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज मी तुमच्यासाठी तोंडामध्ये टाकताच विरघळणारी, कमी वेळामध्ये तयार होणारी अशी रवा बेसन लाडूची रेसिपी घेऊन आले आहे। आता आपण लाडू बनवायला घेऊयात, पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, त्यामुळे माझा व्हिडिओ अपलोड झाल्यावर त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिली तुम्हाला येईल। रवा बेसन लाडूसाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे, ज्याला आपण झिरो नंबर रवा म्हणतो, फाईन रवा, तो आपल्याला घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून तोही तुम्ही वापरू शकता। अर्धा किलो रव्यासाठी इथे मी 200 ml कपने 1 कपमध्ये 1 टेबलस्पून कमी एवढं तूप घेतलेलं आहे। तूप मोजून घेतेवेळी थोडंसं वितळवून घ्या आणि नंतर मोजून घ्या। आता एका कढईमध्ये मी 4 टेबलस्पून एवढं तूप काढून घेते। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। आता हे मी 4 टेबलस्पून एवढं तूप घेतलं आहे। तुपाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मी कसं तूप वापरलं आहे। आता यामध्ये आपल्याला जो आपण अर्धा किलो रवा घेतला आहे तो काढून भाजून घ्यायचा आहे। मी जी कढई वापरली बऱ्यापैकी मोठी आहे, त्यामुळे मी अर्धा किलो रवा एकत्र भाजून घेते। कढई छोटी असेल तर थोडा थोडा पाव पाव किलो असा 2 बॅचने तुम्ही हा रवा भाजून घ्या। रव्याच्या लाडूसाठी जेव्हा आपण रवा भाजतो त्यावेळी रव्याचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे, आणि रंग न बदलता आपल्याला रवाही चांगला छान भाजला गेला पाहिजे। त्यासाठी मंद आचेवर आपल्याला कंटिन्यू मिक्स करत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। आता रवा मी 5 ते 6 मिनटं छान परतून घेतला आहे। 5 ते 6 मिनटं परतून झाल्यावर यामध्ये मी अजून 2 टेबलस्पून एवढं तूप ॲड करते। तूप ॅड करून पुन्हा आपल्याला हा रवा 5 ते 7 मिनटं छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी 4 टेबलस्पून एवढं तूप ॲड केलं होतं रवा भाजतेवेळी, आणि त्यानंतर मी आत्ता 5 ते 7 मिनटानंतर अजून 2 टेबलस्पून एवढं तूप वापरलं आहे। यामुळे रवा छान अगदी मस्त भाजला जातो एकदम परफेक्ट लाडूसाठी। आता 12-13 मिनटं झालेली आहेत। आता हा जो रवा आहे तो छान मस्त भाजला गेला आहे, याचा मस्त वासही यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान रवा आपला परफेक्ट भाजला गेला आहे। आता मी हा एका परातीमध्ये काढून घेते। आता आपण रव्याप्रमाणेच बेसनही भाजून घेणार आहोत। इथे मी अर्धा किलो रव्यासाठी 60 ग्रॅम एवढं बेसन घेतलं आहे, आणि जर तुम्हाला कपप्रमाणे माप हवं असेल तर 200 ml कपने हे 1 कप एवढं आहे। आता आपण बेसन भाजून घेऊयात। त्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून एवढं तूप कढईमध्ये काढून घेते। या तुपामध्ये आपल्याला जे आपण बेसन घेतलं होतं ते काढून घ्यायचं आहे, आणि बेसनही आपल्याला छान खमंग असं परतून घ्यायचं आहे तुपासोबत। बेसन भाजायला थोडासा वेळ लागतो। बेसनाचा कच्चटपणा दूर होईपर्यंत याला आपल्याला मंद आचेवर छान मिक्स करत खमंग भाजून घ्यायचं आहे। तुपामध्ये बेसन भाजतेवेळी सुरुवातीला बेसन जे आहे तूप खेचून घेतं, शोषून घेतं, त्यामुळे अशा पद्धतीच्या गुठळ्या होतात। या गुठळ्या आपल्याला मोडत अशा पद्धतीने कंटिन्यू मिक्स करत हे भाजत राहायचं आहे, आणि जसजसं बेसन जे आहे भाजलं जाईल तसतसं बेसन पुन्हा तूप सोडायला सुरुवात करतं, म्हणजे हे जे आपलं बेसनाचं मिश्रण आहे ते पातळ व्हायला सुरुवात होतं। आता 7 ते 8 मिनटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता बेसनने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। बराच वेळ 7 ते 8 मिनटं परतून झाल्यावर तुम्हाला हे जर मिश्रण खूप ड्राय वाटत असेल, बेसन जर ड्राय वाटत असेल, तर तुम्ही यामध्ये 1/2 चमचा तूप ॲड करू शकता। आता अजून 2 मिनटं हे बेसन मी छान परतून घेते। आता हे बेसनसुद्धा छान परतलं गेलं आहे, छान मस्त असं खमंग, पण तुम्ही पाहू शकता कंटिन्यू मी याला मिक्स करत राहिले आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे, त्यामुळे याचा कलर चेंज झालेला नाही आहे, पण बेसन जे आहे ते छान रोस्ट झालेलं आहे। आता हे सुद्धा मी रवा ज्या प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्यामध्येच हे काढून घेते। आता हे बेसन भरपूर गरम आहे। आता हे आपल्याला या रव्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता बेसन मी रव्यासोबत छान मिक्स करून घेतलं आहे। आता हे खूप गरम आहे। आता आपण याला पूर्ण थंड करून घेणार आहोत, आणि थंड झाल्यावर नंतर यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करून थोडं मिक्सरमध्ये याला फिरवून घेणार आहोत।
आता 10 ते 15 मिनटं झाली आहेत आणि रवा बेसनचे मिश्रण आहे ते छान थंड झालं आहे. आता यामध्ये मी पिठी साखर ॲड करणार आहे. पिठी साखर मी इथे 200 ml कपने 2 कप एवढी घेतली आहे. त्यातील मी 1.5 कप एवढी पिठी साखर यामध्ये ॲड केली आहे. आता यामध्ये मी ॲड करते 2 TSP वेलची पावडर, 1/2 TSP जायफळ पावडर. जायफळ पावडर ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल. तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही पिठी साखर जी आहे ती 1 कप एवढीही ॲड करू शकता, किंवा मग गोड जास्त पाहिजे असेल तर पूर्ण 2 कप एवढीही साखर वापरू शकता. 1.5 कप पिठी साखर वापरल्याने लाडू जे आहेत ते जास्त गोडही नाहीत आणि जास्त कमी गोडही नाहीत असे बनतात, एकदम व्यवस्थित परफेक्ट. आता हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे मी. आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून आपल्याला जास्त फिरवून नाही घ्यायचं आहे, तर फक्त 10 ते 15 सेकंद आपल्याला हे सर्व मिश्रण थोडं थोडं मिक्सरमध्ये घेऊन फिरवून घ्यायचं आहे. हे आता मी मिक्सरमधून फिरवून घेऊन तुम्हाला दाखवते. आता हे तुम्ही पाहू शकता, हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे पण ह्याचं जास्त पिठंही झालेलं नाही आहे. जस्ट 10 ते 15 सेकंद मी ह्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे, त्यामुळे काय झालं, सगळी पिठी साखर रव्या बेसनसोबत छान एकजीव झालं आहे. आता बाकीचंही मिश्रण मी रवा बेसनचं जे होतं ते मिक्सरमधून 10 सेकंद फिरवून घेतलं आहे. आणि हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतेवेळी वाटीमध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी 1 चमचाभर तूप उरलं होतं तेही यात टाकून घेतलं होतं. आता हे आपलं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता लाडूचं हे मिश्रण आपलं छान तयार आहे. तुम्ही जर याला मिक्सरमधून जास्त फिरवून घेतलं तर याचं पीठ पीठ होईल. त्यासाठी आपल्याला फक्त 10 ते 15 सेकंद याला मिक्सरमधून फक्त जे वापरलेलं साहित्य आहे ते मिक्स होईस तोवर आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं असतं. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून चारोळ्या ॲड करते. चारोळ्या ज्या आहेत मी 2 मिनटं तव्यावर थोड्याशा गरम करून घेतल्या होत्या. आता या ॲड केल्यानंतर हाताने हे मिश्रण मी छान मिक्स करून घेते. मी सांगितलेलं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तरीही तुम्हाला जर हे मिश्रण जे आहे लाडूचं ड्राय वाटत असेल किंवा जर लाडू वळले जात नसतील तर तुम्ही यामध्ये 1-2 टेबलस्पून तूप गरम करून ते ॲड करू शकता. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. आता हे मी मध्यम आकाराचे लाडू बनवते आहे. लाडू बनवतेवेळी यावर मी 1-1 मनुका लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हा लाडू मी वळून घेते. रव्याच्या लाडूची अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. लाडू अजिबात बिघडणार नाही तुम्ही सगळी प्रोसिजर फॉलो केली तर, आणि अगदी मस्त तोंडामध्ये टाकताच विरघळणारे असे लाडू तयार होतील. तुम्ही पाहू शकता किती सहज हा लाडू वळला गेला आहे. दुसऱ्या दिवशी हे लाडू छान सेट होतात. तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला छान असा परफेक्ट रव्याचा लाडू तयार झाला आहे. आता अशाच पद्धतीने मी अजून लाडू वळून घेते. लाडू वळून घेतेवेळी त्यावरून 1 मनुका लावते मी आणि अशा पद्धतीने हा मी लाडू वळून घेते. पाहू शकता किती मस्त छान आपला हा रव्याचा लाडू तयार झाला आहे. आता सर्व लाडू मी वळून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान लाडू तयार झाले आहेत. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये बरोबर इथे 25 ते 27 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही लाडूचं टेक्स्चर पाहू शकता किती छान मस्त टेक्स्चर आलं आहे याला, आणि दुसऱ्या दिवशी अजूनही छान सेट होतात, खूप छान लागतात. तुम्हीही रवा बेसनच्या लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा. लाडू कसे बनलेत हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.